नमस्कार, तर आज मी बनवणार आहे एकदम झटपट तयार होणारी पण तेवढी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी रवा इडली। पण त्या अगोदर आपण महिनाभर टिकणारे रवा इडलीचं प्रीमिक्स बनवणार आहोत। कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हे महिनाभर प्रीमिक्स कसं स्टोअर करायचं त्यासाठी मी एक महत्त्वाची टिप दिलेली आहे। आणि सकाळच्या गडबडीमध्ये फक्त पाण्यामध्ये हे प्रीमिक्स तुम्ही मिक्स करून 10 ते 15 मिनिटात अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तुम्ही बनवू शकता। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे रवा इडलीचं प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे। आपल्याला प्रीमिक्स बनवण्यासाठी अगदी थोडंसंच तेल लागतं। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा मी मोहरी टाकलेली आहे। मोहरीला छान तडतडू द्यायचं। मोहरी तडतडली की यामध्ये एक मोठा चमचा चणा डाळ आणि एक छोटा चमचा आपण सफेद उडदाची डाळ टाकून घेऊयात। आणि आता आपल्याला छान या डाळी खमंग वास येईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत। थोड्याशा लालसर रंगावरती आपण या डाळी परतवून घेऊयात। तर हे बघा, इथे डाळी छान लाल झालेल्या आहेत। तर या स्टेजपर्यंत आपल्याला डाळ परतवून घ्यायची आहे। डाळ परतवून झाल्याच्या नंतर यामध्ये मी 20 ते 25 कढीपत्त्याची पाने थोडेसे क्रश करून घेतली होती हाताने, ती टाकून घेऊयात। 1 इंच आलं बारीक चिरून घेतलं होतं ते पण टाकून घेते। 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्या पण टाकून घेऊयात। आणि परत आपण हे स्लो गॅसवरती छान असं परतवून घेऊ। तर आपली खमंग फोडणी तयार झालेली आहे। आता त्यामध्ये टाकूयात 2 कप रवा। इथे मी जो जाड व्हरायटीवाला रवा असतो तो वापरलेला आहे। आणि 2 कप रव्याचं प्रीमिक्स मी इथे बनवते, त्यामुळे मसाल्यांचं प्रमाणसुद्धा मी 2 कप रव्याच्या प्रमाणानुसार सांगितलेलं आहे। तर रव्याला पण आपण थोडंसं परतवून घेऊयात। रव्याला जास्त भाजायचं नाही आहे किंवा रव्याचा कलरसुद्धा चेंज करायचा नाही आहे। हलकासा रवा फुलला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यासाठी स्लो गॅसवरती आपण फक्त 1 ते 2 मिनिट रवा परतवून घेऊयात। थोडासा रवा फुगला की आपण गॅस बंद करून घेऊ। तर इथे मी स्लो गॅसवरती हलकासा रवा भाजून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे आणि मोकळासुद्धा झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। तर आता हे आपल्या रव्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। रवा भाजताना यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। कमी तेलातच आपल्याला पूर्ण प्रीमिक्स हे तयार करून घ्यायचं आहे। तर आता हे प्रीमिक्स आपल्याला महिनाभर टिकवण्यासाठी यामध्ये मीठ 1/2 चमचा हिंग टाकते। हिंग हे या प्रीमिक्सला बॅक्टेरियापासून प्रिव्हेंट करेल आणि अगदी महिनाभर हे प्रीमिक्स जसंच तसं राहतं, यामध्ये काहीच चेंजेस होत नाहीत। तर आता हे पूर्ण थंड झालेलं प्रीमिक्स आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करूयात। तर हे प्रीमिक्स स्टोअर करण्यासाठी इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून सुकवून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये मी सर्व प्रीमिक्स भरून घेते। तर इथे हे आपल्या रवा इडलीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। हे तुम्ही महिनाभर अगदी इझिली फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। तर आता आपल्याला जेवढी इडली बनवायची आहे तेवढं प्रीमिक्स घेऊयात। तर इथे मी 1.5 वाटी प्रीमिक्सपासून ही इडली बनवणार आहे। तर आता यामध्ये मी 1 वाटी दही टाकते। इथे दही पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही हे इडलीचं बॅटर बनवण्यासाठी ताकाचासुद्धा वापर करू शकता। तुम्हाला जर ताक दही काहीच वापरायचं नसेल तर तुम्ही पाण्यापासूनसुद्धा हे बॅटर तयार करू शकता। तर ही इडली अजून थोडीशी पौष्टिक करण्यासाठी यामध्ये आपण थोडीशी भाज्या टाकूयात। तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी शिमला मिरची आणि थोडंसं गाजर टाकून घेऊयात। भाज्या दही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार यामध्ये भाज्या थोड्याशा ॲड करू शकता। तर आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊयात। तर सर्व काही ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याचं एक सेमी कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। एकदम थिकी नाही किंवा एकदम पातळी नाही, तर मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची। जर पातळ झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, रव्यामध्ये टेंडन्सी असते आणि खूप सारं पाणी सोक होतं। तर पूर्ण 1 कप पाणी वापरून हे बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात, परत एकदा मिक्स करून घेऊ। आणि आता हे बॅटर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकण ठेवून भिजून घेऊयात। आपलं बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर आपल्याला इडली स्टीम करण्यासाठी इथे मी इडली कुकरमध्ये पाणी बॉईल करायला ठेवून दिलेलं आहे। सोबतच आपण ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत त्याला पण तूप लावून घेऊयात। तुम्ही इथे तेल पण लावू शकता, पण तूप लावल्यामुळे इडली अजिबात इडली पात्राला चिकटत नाही आणि अगदी सहजपणे डिमोल्ड होते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि स्वस्त आणि मस्त रेसिपीजला सबस्क्राईब करा। तर इथे मी सर्व इडलीच्या प्लेट्सला तूप लावून घेतलेलं आहे। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि रवासुद्धा आपला छान भिजलेला आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी रव्याने सोक करून घेतलेलं आहे। बॅटर थोडंसं घट्ट वाटते तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात। अगदी 2 चमचे पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे।
मिक्स करून घेऊ। इडली स्टीम करण्यासाठी पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि सर्व प्लेट्सला आपण तूपसुद्धा लावून घेतलेलं आहे। तर आता सर्वात शेवटी यामध्ये मी एक छोटा चमचा बेकिंग सोडा टाकते। बेकिंग सोडा आपल्या इडलीला फुलण्यासाठी मदत करेल। थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात। तर इडली बनवण्यासाठी आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे। तर आता हे तयार बॅटर आपल्याला आता इडली पात्रामध्ये फिल करायचं आहे। तर हे बॅटर भरताना अगदी गच्चही भरायचं नाही, 3/4 प्रमाणामध्ये भरायचं, कारण इडलीला फुलण्यासाठी थोडीशी जागा लागते। तुम्ही जर अगदी गच्चच भरलं तर इडली फुलून पूर्ण कप्सच्या बाहेर येते आणि पूर्ण इडलीचा शेप बिघडतो। तर त्यासाठी इडलीला फुलण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची। तर अशा पद्धतीने इडलीच्या चारही प्लेट्समध्ये हे बॅटर मी फिल करून घेतलेलं आहे। तर इडली स्टीम करण्यासाठी पाणीसुद्धा उकळलेलं आहे। तर आता सर्व इडलीच्या प्लेट्स आपण 1 बाय 1 यामध्ये ठेवून देऊयात। सर्व प्लेट्स ठेवल्याच्या नंतर यावरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि एक 10 ते 12 मिनिटासाठी आपण ही इडली स्टीम करून घेऊयात। एक 10 ते 12 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवरती इडली मी स्टीम करून घेतलेली आहे। तर चेक करूयात, तर इथे तुम्ही बघू शकता इडली आपली छान फुललेली आहे। तर आता गॅस बंद करून या इडलीच्या सर्व प्लेट्स आपण बाहेर काढून घेऊयात आणि सर्व प्लेट्स थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ही इडली डिमोल्ड करायची आहे। इडलीच्या प्लेट्स पूर्ण थंड झाल्याच्या नंतर चाकू किंवा चमच्याला थोडंसं पाणी लावून ओलं करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सर्व इडली तुम्ही डिमोल्ड करून घ्या। तर इथे तुम्ही बघू शकता आपण इडलीच्या प्लेट्सला तूप लावल्यामुळे इडली अजिबात प्लेटला चिटकलेली नाही आहे, अगदी क्लीन अशा आपल्या सर्व इडल्या इथे निघालेल्या आहेत। तर इथे मी सर्व इडल्या डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही रवा इडलीचं प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता आणि त्यापासून अशा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या इडल्या बनवू शकता। सकाळच्या गडबडीमध्ये जर मुलांना टिफिन द्यायचा असेल तर अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही ही इडली बनवू शकता। तर एकदा ह्या इडल्या नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत गुड बाय।